उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील 31 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे। या निकालात पुन्हा एकदा भाजपानं आपलं वर्चस्व सिद्ध करत 31 पैकी 25 जागांवर विजय मिळवला आहे। शिंदखेडा तालुक्यातील मांडळ या ग्रामपंचायतमध्ये भाजपचे आमदार जयकुमार रावल यांचे कार्यालय प्रमुख असलेले रामकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलमधील 9 पैकी 5 उमेदवार विजय झाले। मात्र स्थानिक गावातील पॅनलने त्यांच्या विरोधातील 4 उमेदवार आणि गावातील लोकनियुक्त सरपंच यांना गावकऱ्यांनी निवडून देत भाजपला जोरदार दणका दिला आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पार्टीला नंबर 1 ची पसंती तमाम जनतेने दिलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 भारतीय जनता पार्टी असताना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा माझ्या मतदारसंघाच्या तमाम जनतेचे मी आभार मानतो की 13 पैकी 11 ग्रामपंचायती या भारतीय जनता पार्टीला एकतर्फे दिल्या। त्याच्यामध्ये 2 ग्रामपंचायती आमच्या बिनविरोध झाल्या होत्या आणि आता पुन्हा निकाल एकतर्फी भारतीय जनता पार्टीच्या लागल्या। खरं तर 13 च्या 13 ग्रामपंचायती आमच्या येणार होत्या पण 2 आमच्यातनं येऊ शकल्याने एक स्थानिक आघाडी आली आणि एक विरोधक आले। पण 11 ग्रामपंचायती या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांचा विचार बुलंद करत त्यांनी केलेले कामं माननीय शिंदे साहेब माननीय अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेलं सरकार आणि या सरकारच्या माध्यमातून जनसामान्याचं होणारे काम आणि म्हणून लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल तिथे तर भारतीय जनता पार्टी आहेच आहे पण सामान्य माणूस सामान्य शेतकरी ग्रामपंचायतीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच आहेत आणि शिंदखेडा मतदारसंघामध्ये फिर एक बार भाजपा नंबर 1 हे आम्ही सिद्ध केलंय। निकाल पाहता खऱ्या अर्थानं शिंदखेडा तालुक्यामध्ये 13 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या त्यात 2 बिनविरोध झाल्या होत्या जयकुमार रावल साहेबांच्या आणि आता 11 पैकी पुन्हा 8 म्हणजे अशा 13 पैकी 10 ग्रामपंचायत ह्या जयकुमारजी रावल साहेब यांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी निवडून आल्या आणि भारतीय जनता पार्टीने जयकुमार रावल साहेबांचं या ठिकाणी वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। मी या निमित्ताने एवढंच म्हणेल की खऱ्या अर्थाने जनतेने शिंदखेडा तालुक्यातील लोकांनी जयकुमार भाऊंनी जो काही विकास केलेला आहे सर्वसामान्य असतील शेतकरी असतील मग ते औद्योगिक बाबतीत असतील शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा शहर शोभीकरणाच्या बाबतीत असेल किंवा ग्रामीण भागामधले छोटे छोटे कामं असतील ह्या सर्व कामं आणि विकासाला खऱ्या अर्थानं लोकांनी मतदान केलेलं आहे। ज्या काही 3 ग्रामपंचायत विरोधात गेल्या त्याही भविष्यामध्ये जयकुमार भाऊंच्या नेतृत्वामध्ये येतील अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही बाळगतो। जागर जनसंघासाठी नागिंद मोरे धुळे।